जाए तो इश्यू जाले ते शेड आणि बाकीचे जो पावसाने का जाए तो त्रास जाता सो किसी तरी हैंडल केला पण आज सगळ्यांनी पहिली म्हणतात जे फिशेस मेन जे इश्यूज असलेले आमचे डिस्कशन त्यांच्याकडे जायत असलेले आणि आज मुद्दाम ते इन्स्पेक्शन करपाक लागून आमचा फिशरीजचा डायरेक्टर आमचा बाप दीपेश आमच्या बरोबर असा तसेच मॅडम सुपरिटेंडंट ऑफ फिशरीज डिपार्टमेंट मॅडम मेघा यू आमच्या बरोबर असा आज मुद्दाम ते त्यांचे डिपार्टमेंट आज हांगा इन्स्पेक्शन करपाक येलेले असा पळोवपाक लागून येलेले असा जे आज आमचे फिशरमॅनचे जे पेंडींग इश्यूज असलेले त्यांना जे नेट बाइंडिंग शेड जाय आसली त्यांना ऑप्शन हॉल जाय आसले त्यांना थंयसर तसेच त्यांना ते ट्रान्सपोर्ट करपाक लागून मागीर ते ऑप्शन झाल्या उपरांत तो एक विषय आसला त्यांना रॅम जाय आसले बोटी वयर काढपाक लागून इन केस ऑफ एमर्जन्सी असे त्यांचे वेगळे वेगळे इश्यूज असलेले जे आमचे हांगा दोन असोसिएशन असा एक देस्तेरूचे फिशरमॅन असोसिएशन आणि एक आमचे बायनाचे फिशरमॅन असोसिएशन सो असे हे दोन असोसिएशन असा जे हे हांगा आमचे नुस्तेकार भाव हे कितली वर्सां झाले हांगा जे त्यांना त्रास जाताले त्यांना ही फॅसिलिटी नसलेली सो आज मुद्दाम आज आमचो डायरेक्टर आणि सुपरिटेंडंट येऊन त्यांच्या सगळे पहिले असा प्लेसीस आयडेंटिफाय केलेले असा वो प्रोसेस आम्ही स्टार्ट करपाक शकता आणि त्याच प्रमाणे जे फिशरमॅन भावांक जे पावसाच्या टायमार तुमकां सगळ्यांक खबर आसलेले स्पेशली आमचे देस्तेरू आणि बायणाचे फिशरमॅन हांगा त्यांना बोटी दिंगी जी असा त्यांची ती दवरपाक मेळना सो त्यांना ते हांगरसून खंय तरी बोकमालो वेलसा खारेवाड्यार असे व्हरून त्यांना दवरचे पडटा आणि सदांच त्यांचे त्या लोकांकडे वाद जाताले जे पार्किंगेक लागून गेल्या कारणान सो आज खंय तरी गव्हर्नमेंटाकडे कंटिन्युअस फॉलोअप करून WRD डिपार्टमेंटान येदो व्हडलो आमचो सिर्विजेच्या फाटल्यान थंयसर रिटर्निंग हॉल बांदून 3 मीटर डीप ड्रेजींग करून त्यांना थंयसर पार्किंग करपाक लागून अराउंड 400-500 बोटी थंय उरपाक लागून ते फॅसिलिटीज केल्लेले असा चालू असा त्याचं बेगीनच्या बेगीन टेंडरिंग जाऊन अंडर WRDचा हो वयतलो सगळे इन्स्पेक्शन सगळे झालेले असा आणि हांव ट्राय करता गव्हर्नमेंटाकडे पर्स्यू करून कितें जाता इतले बेगीन पावसाच्या पहिली मॉन्सून सिजन स्टार्ट जावच्या पहिली हे काम कंप्लीट जावचे म्हणून बट आमचा प्रयत्न चालू असा आणि हे एकदा झाले काय म्हाका दिसता फिशरमॅनचा जो एकदम मेजर जो इश्यू असा पळय तो खंय तरी सॉर्ट आउट जातलो असं म्हाका दिसता कित्याक तांकां एक पळोवपाक गेलेले आयज फिशरमॅनांक खुबशे त्रास जाता हांगा हांव जाणा पर्सनली जे त्रास ते काडटा ते हांगा कित्याक आयज बायना बीचूय हो आमचो हायवे येयल्या कारणान होवूय जागो नॅशनल हायवेक गेलेलो आसा सो तांकां जागो मेळपाक सुद्दां खूब डिफिकल्ट जाल्लेलो आसा आयज तांकां दुसरे कडेन जागो दिलो जाल्यार तांकां ते वायबल ना कित्याक जो फिशरमॅन दर्यादेगेक काम करता ताका दुसरे कडेन जागो दिवन फायदो ना सो हांगा खंय तरी सोल्युशन काडपाचो हांव प्रयत्न करता गव्हर्नमेंटा कडेन म्हाका पूर्ण खात्री आसा अंडर द लिडरशीप ऑफ अवर एबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत तसोच आमचो मिनिस्टर फॉर फिशरीज डिपार्टमेंट सर निलकंठ हरलकर सो हे दोगी जाण मेळून आमकां खंय तरी मुरगांवच्या फिशरमॅनांक लागून प्रयत्न करतले आणि त्यांचा सदांच म्हाका कंटिन्युअसली सपोर्ट मेळवला असा परत एकदा हांव मिनिस्टराक निलकंठ सराक धन्यवाद म्हणटा तसेच आमचे गोंयचे चीफ मिनिस्टराकूय थँक्यू म्हणपाक सोदता इन्स्पेक्शन झाले किती झालं इन्स्पेक्शन ॲक्च्युली जसं सरान सांगले की दोन्ही असोसिएशनचं डिमांड असले म्हणजे फिशरमॅन लोकांचे डिमांड्स असले की त्यांना ते नेट बाइंडिंग शेड रॅम जे बेसीक नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर फेसिलिटीज जाय पडटा पळय त्यांचं जाय आसलं प्लस त्यांना मागीर ऑप्शन शेड मागीर बोट रिपेरिंग यार्ड सो हे 4-5 त्यांची गोष्टी त्यांची रिक्वायरमेंट्स असली पण सगळ्यांत पहिली रिक्वेस्ट असली जाग्याची असली सो ताका लागून आमचे एज पर द रिक्वेस्ट ऑफ द फिशरमॅन आणि मागीर आमचे मिनिस्टर्स त्यांचे ॲक्शन दिले की वी शॅ गो एन फॉर इन्स्पेक्ट दीस सायड म्हणजे जागो ॲक्च्युली त्यांना एक्झॅक्ट खंय जाय ते ताका लागून आम्ही आज आयिल्ले आसा सो आज आम्ही ते दोन तीन कडेन आम्ही जागो पळयलो ते पळयलो आसा त्या वाटेन तांच्यानी दाखयले की फॉर नेट बँडिंग शेड रॅम्प कितें आसलें आनी ऑप्शन शेड आनी हांगा तांचो रॅम्प हांगासर आतां फक्त रॅम्पा लागूनच जागो आसलो आतां नेट बँडिंग शेडा लागून आमी प्रयत्न आसा की खंय जागो आमी करपाक शकतले ते पूण क्लोज टू द बिचू आसपाक जाय ते सर हांव ऑलरेडी सांगिल्ले आसा सो एज ऑफ नाव अशें दीस इज स्टेटस पावसान आणि आता सध्या तुम्ही किती मागणी केली पावसान आमकां जे त्रास जातालो एक्च्युली आमी पावसान भिंबेल बिचाचेर वयताले 4 म्हयने डिपार्टमेंटान आमी एप्रुवल घेवन नेव्हीचे पास घेताले आनी 4 म्हयने थंय वयताले भिंबेल बिचाचेर
आणि त्याशी थोड्या दिसांनी मागे हॉलांत वयताले आणि परत थारे वेळार सो सराक आम्ही इन्फॉर्म केले की आमकां प्रॉब्लम जाता सो ते सरांनी आमकां एक क्रीक आहा आमच्या फाटल्यान जो मायणा बिचाचे क्रीक आसा थिंगा सर आमकां ते फलाय करून थिंगा सर सारके फेसिलिटीज दिवन आमकां हे करपाचे म्हण सो तो प्रयत्न ऑलरेडी प्रोपोजल पास झालो आणि तशीच फाटी जो डिमांड जो जाल्लेलो आमकां एज पर स्कीम ऑफ डिपार्टमेंट की आमकां फिशरीज फिशरमॅनाक प्रोविजन आसा नेट बँडींग शेड ऑप्शन हॉल आयस प्लांट आणि रॅम्प हे पासून तुमकां जेन्ना आमकां स्कीम कळली जाल्यार आमी जेन्ना आमी डिपार्टमेंटाक प्रोपोजल घायला आणि तेचे सराक फॉलोअप करपाचे सराकूय एक इंटिमेशन दिले की आमकां हे सगळें जाय फ्रॉम दॅट डेसून आमकां चालू आसा ते काम चालू आमी ऑलरेडी आज आपयला डायरेक्टरान MLA सराक की आमचो एरिया आता आयडेंटिफाय करपाचो तो आज ऑलरेडी आयडेंटिफाय झाला आणि हेच्या मुखार आहात ते सराक आम्ही करतो.